यानंतर आता पुढच्या बातमीकडे आपण वळतोय. सुबोध कुमार जयस्वाल यांच्याबाबतची ही बातमी आहे. मुंबई सायबर सेलनं दिलेल्या प्रश्नावलीला सीबीआय प्रमुख सुबोध कुमार जयस्वाल यांनी आता प्रतिसाद दिल्याची माहिती News18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी सुबोध कुमार यांना मुंबई सायबर सेलनं सीलबंद लिफाफ्यात काही प्रश्न विचारले होते, मात्र त्याला सुबोध कुमार यांनी प्रतिसाद दिलेला नव्हता. मात्र आता प्रश्नावलीला त्यांनी प्रतिसाद दिल्याची माहिती मिळाली आहे. या प्रश्नावलीसाठी त्यांना 6 सप्टेंबर आणि पुन्हा 23 सप्टेंबरला स्मरणपत्र देण्यात आलेलं होतं. सायबर सेलनं प्रश्नावली दिलेली होती सुबोध कुमार जयस्वाल यांना आणि त्यांनी आता या प्रश्नावलीला प्रतिसाद दिलाय, कारण 6 सप्टेंबर आणि 23 सप्टेंबर या दोन अशा दोन वेळेला त्यांना स्मरणपत्र देण्यात आलेलं होतं. आणि आता News18 लोकमतला मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार सुबोध कुमार जयस्वाल यांनी या प्रश्नावलीला प्रतिसाद दिलाय. मुंबई सायबर सेलनं त्यांना एक प्रश्नावली दिलेली होती आणि News18 लोकमतला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी मुंबई सायबर सेलनं एका सीलबंद लिफाफ्यामध्ये सुबोध कुमार जयस्वाल यांना काही प्रश्न विचारले होते, त्याला सुबोध कुमार यांनी आता प्रतिसाद दिलाय. पुढची बातमी, परमबीर सिंग आणि रश्मी शुक्ला यांना समन्स बजावण्याचे आदेश देण्यात आलेत. कोरेगाव भीमाच्या चौकशी आयोगानं हे आदेश दिलेले आहेत. आयोगाचे वकील आशिष सातपुते यांनी यासंदर्भात अर्ज केलाय. ज्यावेळी कोरेगाव भीमामध्ये हिंसाचार घडला होता त्यावेळी परमबीर सिंग हे ॲडिशनल डिरेक्टर जनरल पदावरती कार्यरत होते, तर रश्मी शुक्ला या पुण्याच्या पोलीस आयुक्त होत्या. हिंसाचाराच्या घटनेच्या अनुषंगानं त्यांच्याकडील इंटेलिजन्स इनपुट आणि इतर माहिती महत्वाची असल्यामुळे त्या दोघांची साक्ष महत्वाची असल्याचं आशिष सातपुते यांनी म्हटलंय. फोन टॅपिंग प्रकरणावर रश्मी शुक्ला संदर्भात कोर्टाने राज्य सरकारला विचारणा केली की तुम्ही गुन्हा दाखल करणार आहे. त्याच्या संदर्भात न्यायालयीन बाब असल्यामुळं त्याच्यामध्ये न्यायालयातच उत्तर देणं उचित होईल. तर परमबीर सिंग आणि रश्मी शुक्ला यांना आता पुन्हा एकदा पत्र पाठवण्यात आलेलं आहे आणि ज्यावेळी कोरेगाव भीमा या ठिकाणी हिंसाचार घडलेला होता तेव्हा हे दोघेही पोलीस अधिकारी होते आणि परमबीर सिंग आणि रश्मी शुक्ला यांना समन्स बजावण्याचे आदेश देण्यात आलेत. कोरेगाव भीमाच्या चौकशी आयोगाकडून हे आदेश देण्यात आलेत. आयोगाचे जे वकील आहेत आशिष सातपुते यांनी या संदर्भात अर्ज केलाय, कारण ज्यावेळी कोरेगाव भीमामध्ये हिंसाचार घडला होता त्यावेळी परमबीर सिंग हे ॲडिशनल डिरेक्टर जनरल पदावरती होते आणि रश्मी शुक्ला या पुण्याच्या पोलीस आयुक्त होत्या आणि हिंसाचाराच्या घटनेच्या अनुषंगानं त्यांच्याकडील इंटेलिजन्स इनपुट आणि इतर माहिती महत्वाची असल्यामुळे त्या दोघांची साक्ष महत्वाची असं आशिष सातपुते यांचं म्हणणं आहे. शाळेसंदर्भातली बातमी आहे. राज्यातील इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याची माहिती मिळते आहे. याबाबत शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांसोबत ऑनलाईन बैठक घेतली. या बैठकीत सर्व जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी सकारात्मक असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री मंत्रिमंडळात आणि कोविड टास्कफोर्स सोबत चर्चा करून लवकरच इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.